कोकणचा राजा सांगलीत दाखल. कोकणच्या आंब्याला मिळाला 2500 रुपये दर. आंबा उत्पादकांकडून समाधान व्यक्त. कोकणचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची सांगलीच्या दुय्यम बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे. कोकणच्या आंब्याची पहिली पेटी आज सांगलीत दाखल झाली आहे. विशेष म्हणजे 13 नगरच्या एका पेटीला 2500 दर मिळाला आहे. सांगलीत आता कोकणातून आंब्याची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्याला आंबा सांगलीत दाखल होत असतो. याच पद्धतीने सांगलीत हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. पहिल्याच दिवशी आंब्याला 2501 रुपयाचा दर मिळाला आहे. कोकणच्या आंब्यांचे आगमन झाल्याने व्यापारी आणि खरेदीदारांनी बोलीसाठी गर्दी केली. चांगला दर मिळाल्याने कोकणातील आंबा उत्पादकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. 2501 रुपये अफजल एसटी एक शामराव गुराडे एक. आज फळ कृष्णाना फळ मार्केटमध्ये गजानन फुट एजन्सी या पिढीला कांबळी अंकुश कांबळी देवगडच्या व्यापाऱ्यांचा आंबा आला होता. त्यांच्या आंब्याला आज 13 नगाच्या आंब्याला 2501 रुपये हा विक्रमी दर मिळाला असून या हाच रेट कंटिन्यू या महिन्यात राहील असं व्यापाऱ्यांच्यातून बोललं जातं. मार्च आणि एप्रिलमध्ये आंबा कमी राहून एप्रिलमध्ये मे मध्ये आंब्याची आवक वाढल अशी सध्याची अवस्था आहे. नमस्कार, मी पेंडेकर. आम्ही आज सांगली मार्केटला आलो होतो इकडे. तर 2501 रुपये असा आमचा रेट लागला आंब्याला. आमच्या असाच रेट पुढेपर्यंत राहून देत ही आमची अपेक्षा. आम्ही आमची क्वालिटी टिकून राहू. बोला. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.